Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor B's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्रों हो, चालू घडामोडी या सत्रामध्ये लेबर रिफॉर्म्स ज्याला आपण कामगार कायद्यातील सुधारणा असं ज्या काही म्हटल्या जातात, जे काही महाराष्ट्राबरोबर इतर असणारी राज्य आणि केंद्र सरकार यांची जवळजवळ मिळून कामगार या वर्गासाठी मोर दॅन 200 कायदे होती, या संपूर्ण कायद्यांचं सुलभीकरण करणं, त्यांचं कन्सॉलिडेशन करणं आणि त्यांना तीन संहितेमध्ये, तीन कोडमध्ये विशिष्ट हेतून, विशिष्ट पुरस्कारानं त्यांना अंतर्भूत करणं या कामगार कायद्यातील सुधारणांचा महत्त्वाचा अंश होता. यातील या तीन कायद्याच्या अंतर्गत काय नवीन प्रोव्हिजन केलेल्या आहेत, या कामगार कायद्याच्या अंतर्गत बेनिफिट काय होणार आहे, त्याचबरोबर या कामगार कायद्याबद्दल ज्या काही शंका आहेत, जे काही कन्सर्न आहेत आणि त्याला काय उत्तर असावं, या सर्वांचा अभ्यास आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करायचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर तुम्ही चार पद्धतीने मला थँक्यू म्हणू शकाल. एक, या व्हिडिओला लाईक करून. दोन, हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून. तीन, टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून. आणि चार, या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं ही एक इच्छा आणि आकांक्षा, जेणेकरून भविष्यामध्ये मला असे अनेक व्हिडिओ बनविता येतील. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बी इज पॉझिटिव्ह वे. सर्वात प्रथम आपण जे काही तीन सुधारणा ज्या काही मी मेन्शन्स केलेल्या आहेत त्यांना आपण एक सुंदर असं नाव देणार आहोत, संहिता असं म्हणणार आहोत. आता या ज्या काही संहिता आपल्याला दिसत आहेत, तर या ठिकाणी चार संहिता मी तुमच्याशी मेन्शन्स केलेल्या आहेत. जसं या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी मेन्शन्स केलं, ऑलमोस्ट आपण केंद्र सरकारची जर कामगार संदर्भातील कायदे जर पाहिली तर ती 40 येतात आणि राज्य सरकारची जर कायदे जर पाहिली तर ऑलमोस्ट ती 150 कायदे येतात. म्हणजे भारतामध्ये कामगार आणि कामगार रिलेटेड जे काही प्रोव्हिजन आहेत त्या संदर्भातील इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी कामगारांना, त्याचबरोबर आपण म्हणूया की जे काही एम्प्लॉयर्स आहेत, जे काही इंडस्ट्रियलिस्ट आहेत किंवा जे काही कंपनी चालविणारे मालक आहेत, त्यांना जवळजवळ प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे 200 कायद्यांचा आधार घ्यावा लागतो. मे बी कंपनी रजिस्ट्रेशनच्या संदर्भात असेल, मे बी वर्करला देणारं बोनस असेल, त्याचं वर्किंग आवर्स असेल, सोशल सिक्युरिटीज असेल किंवा औद्योगिक संबंध असेल, या अनुषंगाने या 200 कायद्यांचं आपल्याला संहितीकरण करणं गरजेचं होतं, कन्सॉलिडेशन करणं गरजेचं होतं. आणि या ठिकाणी आपण हे मेन्शन्स केलेलं आहे की जे काही 29 लॉ मेजॉरिटली आपण त्यांचं रूपांतर ज्या चार कोडमध्ये केलेलं आहे ते चार कोड आपण पहिल्यांदा पाहून घेणार आहोत. पहिलं आहे औद्योगिक संबंध संहिता, ज्याला इंडस्ट्रियल रिलेशन्स असं म्हटलेलं आहे. हा जो काही कोड जो काही आहे, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्यरत अटी किंवा वर्किंग कंडिशनमधला आहे. तिसरा सामाजिक सुरक्षितेविषयीचा कोड आहे. आणि हा चौथा जो काही लेबर कोड ऑन वेजेस आपल्याला दिसतो, जो आपल्या पार्लमेंटनी 2019 याला रूपांतरित केलेला आहे कायद्याच्या संदर्भात. या व्हिडिओमध्ये याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार नाही, पण या व्हिडिओमध्ये आपण तिघांचा काय तरतुदी आहेत या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. त्यामुळे लेबर कोड्स ऑफ वेजेस यामध्ये आपण याचा अंतर्भाव केलेला नाही आहे. नेक्स्ट पाहणार आहोत की कुठल्या 29 कायद्यांना या चार कोड्समध्ये आपण कन्सॉलिडिफिकेशन्स केलेलं आहे. पेपरच्या दृष्टीनं आपल्याला वेज कोड, फक्त आपण थोडक्यात माहिती घेऊया, ही जी काही वेज कोड संहिता जी काही आहे त्यामध्ये ऑलमोस्ट आपण चार कायद्यांचा अंतर्भाव केलेला आहे. आज इंडस्ट्रियलिस्टला, एम्प्लॉईडला या कायद्यांचा आधार घेऊन पेमेंट किंवा वेजेस देणे शक्य होणार आहे. जस्ट विद्यार्थी मित्रांनो त्याचे नावं पाहून घ्या, एक्झामच्या दृष्टीने हा सेक्शन आपल्याला बिलकुल इम्पॉर्टन्स नाही. नेक्स्ट आहे औद्योगिक संबंधाच्या संदर्भामध्ये तीन कायद्याचं संहितीकरण करण्यात आलेलं आहे आणि त्यालाच आपण इंडस्ट्रियल रिलेशन्स कोर्स असं म्हटलं जातं. त्यातला महत्त्वाचा 1926 आपल्याला ट्रेड युनियन्स ॲक्ट दिसतोय,
त्यानंतरचा आपल्याला ही 1946 ती स्टँडिंग ऑर्डर दिसते जी आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. नंतर इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट दिसतो आणि ऑलमोस्ट सामाजिक संबंधाच्या संदर्भात जे काही वेगवेगळे 9 लॉज होते त्यांचं संहतीकरण करून सध्या आता आपल्या देशामध्ये सोशल सिक्युरिटी कोर्स हा इम्प्लिमेंट केला जाणार आहे. तर या ठिकाणी 29 लॉपैकी आपण 4+3=7, 7+9 जर पाहिले तर 16 लॉज या 3 संहितेमध्ये आपल्याला दिसतात आणि राहिलेले जे काही 13 लॉज आपल्याला दिसतात जे या ठिकाणी मेन्शन्स केलेले आहेत तेच आपले ऑक्युपेशनल सेफ्टी ज्याला औद्योगिक किंवा आपण व्यावसायिक सुरक्षितता आरोग्य आणि वर्किंग कंडिशन कार्यरत अटी या संदर्भातील हे जे काही फॅक्टरीज ॲक्ट दिसत आहे. नंतर प्लांटेशन लेबर दिसतं आहे, अगदी मायनिंग दिसतात, अगदी तुम्हाला सिने वर्कर्स आणि सिनेमा थिएटर्स वर्कर्स दिसतात, कॉन्ट्रॅक्ट लेबर दिसतात. या सर्वांसाठी आपण हे एक सुलभीकरण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे. टोटल आपल्याला 29 लॉज आज 4 कोडमध्ये दिसतात. म्हणजे हे जे काही कॉम्प्लेक्स गुंतागुंतीची कायद्याच्या संदर्भातील प्रक्रिया होती तिला सिम्पलेस्ट करणं हा कामगार कायद्यातील सुधारणेचा महत्त्वाचा उद्देश होता हे आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट पॉईंटला आपण जातो की ज्या पद्धतीनं 2020 आपल्याला कृषी विधेयके ज्या पद्धतीनं ही लोकसभेमध्ये त्यातल्या त्यात मोस्टली आपण राज्यसभेमध्ये पास करण्यात आली मत विभाजन न घेता केवळ आवाजी मतदानाने त्यांना राज्यसभेमध्ये पास करण्यात आली. त्यानंतर पंजाब असेल, हरियाणा असेल, नॉर्थ स्टेटमधून जो काही या कायद्यांना विरोध झाला त्या पद्धतीचा विरोध या कामगार कायद्यातील सुधारणांना होणं शक्य नाही. रिझन का? कारण या विधेयकावर जवळजवळ जे काही हे ऑर्डिनन्स किंवा आपण ज्याला म्हणू अध्यादेश काढल्यानंतर जवळजवळ 1 वर्षापासून या विधेयकावर संसदेमध्ये अगदी साधक बाधक चर्चा झाली होती आणि या चर्चेमध्ये जी काही स्थायी समिती ज्याला आपण स्टँडिंग कमिटी म्हटलं जातं या स्टँडिंग कमिटीमध्ये सर्व पक्षीयाच आपण म्हणूया जे काही MPs आहे त्यांचा समावेश होता. म्हणजे कम्पॅरेटिव्हली आपण जर टोटल या स्थायी समितीनं जे काही आपल्याला रिकमेंडेशन केलं होतं जवळजवळ मागील वर्षी 203 सूचना दिल्या होत्या आणि या 4 कोडिफिकेशनमध्ये त्यातील आपण 174 सूचनांचा आपण म्हणूया की सुधारणा त्यामध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे या सुधारणांपैकी जवळजवळ 3/4 सुधारणा आपण स्वीकारलेल्या आहेत या नवीन कोडिफिकेशन्समध्ये. आणि हा 2002 आपण जर पाहिलं तर नॅशनल कमिशन ऑन लेबर्स हे जे काही 2002 तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये हे कमिशन स्थापन करण्यात आलं होतं. म्हणजे आज जर पाहिलं ऑलमोस्ट हा 17-18 कालावधी आहे. या 17-18 खऱ्या अर्थानं आपण या कायद्यामध्ये चेंजेस करत आहोत जे आधुनिक काळामध्ये औद्योगिक विकास करणं, इकॉनॉमिक ग्रोथ करणं, रिफॉर्म करणं आणि भारतातील कायदे आंतरराष्ट्रीय स्वरूपानुसार युनिफॉर्म करणं ही जी काही गरज होती त्यानुसार आपण कामगार कायद्यातील सुधारणा केलेल्या आहेत. आता 1x1 या सुधारणा पाहण्या अगोदर कामगार हा शब्द किंवा लेबर या शब्दाचा उल्लेख भारतीय कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठं येतो हे देखील पाहणं गरजेचं आहे. जी आपण ज्याला अनुसिष्ट किंवा शेड्यूल 7 असं म्हटलं जातं ज्यामध्ये केंद्र सूची, ज्यामध्ये समवर्त सूची, राज्य सूची यांचा अंतर्भाव केला जातो त्याच आर्टिकल 246 लेबर हा विषय आपल्याला कनकरंट लिस्टमध्ये येतो. म्हणजे या विषयावर केंद्र देखील कायदे करू शकतं, त्याचबरोबर राज्य देखील कायदे करू शकतं. याचाच एक तोटा असा झाला की या विषयावर आपल्याला मोर दॅन 200 कायदे दिसून येतात. तिसरी गोष्ट आर्टिकल 43 ज्याला आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल असं म्हटलं जातं, राज्याची मार्गदर्शक तत्व असं म्हटलं जातं, यामध्ये 1976 जी काही अमेंडमेंट झाली त्या अमेंडमेंटनुसार कामगारांना वर्करला त्या इंडस्ट्रीच्या कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये आपण म्हणूया की भाग घेण्याचा अधिकार मिळाला. नंतर आर्टिकल 23 जो काही मूलभूत अधिकार फंडामेंटल राईट्स आहे या अंतर्गत फोर्स लेबर की आपण म्हणूया की बलजबरीनं
कामावर कामगार ठेवणं याला कायद्यानं प्रतिबंध करण्यात आलेला आहे. आणि आर्टिकल 24 अंतर्गत 14 वर्षाच्या मुलांना ज्या काही हजार्डस फॅक्टरीज आहेत, माइन्स आहेत, त्या ठिकाणी कामावर ठेवण्याची बंदी करण्यात आली. थोडक्यात आपण परीक्षेच्या दृष्टीनं कामगार कायदा किंवा कामगार विषय कुठं येतो तो पाहिला, तर आपण आर्टिकल 246 पाहिला, त्यानंतर आर्टिकल 43A पाहिला, आर्टिकल 23 पाहिला आणि आर्टिकल 24 पाहिला. नेक्स्ट पार्ट आपण या संदर्भातला जर पाहिला तर हे चॅलेंजिंग का होतं की आज आपल्याला जसं मी नमूद केलं 2002 आपण जी काही नॅशनल कमिशन ऑन लेबरचं ह्या कामगार कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी इम्प्लिमेंट केलं होतं, त्यानंतर 2020 म्हणजे जवळजवळ 18 वर्षाचा कालावधी आपल्याला लागला, तर इट इज इंडिकेट की या कायद्यामध्ये बदल करणं चॅलेंजिंग का होतं. पहिली, भारतासारख्या देशाचा जर विचार केला तर आपल्याकडे फॉर्मल सेक्टर किंवा अनऑर्गनाइज सेक्टर असे दोन एक थीन लाईन आहे, परंतु कंपॅरेटिव्हली ऑर्गनाइज सेक्टरला मोर रेस्ट्रिक्शन्स आहेत, मोर आपण त्याला म्हणू की लीगल फॉर्मॅलिटी याला फॉलो करावी लागते. त्यामुळे ऑर्गनाइज सेक्टर्समध्ये जे वर्कफोर्स काम करतं त्यांना सोशल सिक्युरिटीज असेल, लीव्ज असेल, या बेनिफिट मिळतात, परंतु यांचं पर्सेंटेज जर पाहिलं हे आपल्याकडे ऑलमोस्ट नियर टू 10% आहे. परंतु जो काही अनऑर्गनाइज सेक्टर्स आहेत आपल्या इकॉनॉमीमध्ये, हा सेक्टर अनऑर्गनाइज सेक्टर्स आहे, या सेक्टर्समध्ये काम करणारे 90% एम्प्लॉईज आहे, त्यामुळे त्यांना अनऑर्गनाइज सेक्टरसारखे बेनिफिट मिळत नाही. हे बेनिफिट त्यांना मिळवण्यासाठी कायद्यामध्ये दुरुस्ती करणं गरजेचं होतं. दुसरी गोष्ट सांगितली की एका विषयासाठी जर आपण जर पाहिलं जो काही आपण ऑक्युपेशनल सेफ्टीज, हेल्थ आणि वर्किंग कंडिशनचा जर कायदा पाहिला तर त्यामध्ये ऑलमोस्ट 13 लॉज आपण एकत्र करून एका कोडिफिकेशनमध्ये करण्यात आलेले, हा संदर्भ आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. नंतर ज्या कायद्यानुसार आपल्या ट्रेड युनियन स्थापन करता येत होता, त्या ट्रेड युनियन एका कंपनीमध्ये मोर दॅन 2 असायच्या, मोर दॅन 3 असायच्या आणि त्या प्रत्येकी एका पॉलिटिकल पक्षाशी रिलेटेड असायच्या, जेणेकरून त्या अंतर्गत होणारे डिस्प्युट सॉल्व्ह करणं हे देखील जिकरीचं काम असायचं. इट इज व्हेरी टाईम कन्झ्युमिंग असायचं. हे एक चॅलेंज आपल्याला या कामगार कायद्यातील सुधारणा करण्याच्या संदर्भात होतं. दुसरी गोष्ट की जे काही भारत सरकारचे जे काही रिजिड लॉज आहेत त्या रिजिड लॉनुसार आपल्याला केंद्र सरकार कुठले कायदे करणार आहेत, राज्य सरकार कुठले कायदे करणार आहेत, त्यामध्ये कुठला कायदा मान्य केला पाहिजे हे देखील आपल्याला या ठिकाणी कन्फर्म दिसतं. आजही आपल्या कामगारामध्ये जवळजवळ 71% मेलचं पॉप्युलेशन अधिक आहे, ऑलमोस्ट 29% हे फिमेलचं पॉप्युलेशन्स आहे. ही जी काही जेंडर इनइक्वॅलिटी आपल्याला कामगारामध्ये दिसते ती कमी करणं हा देखील उद्देश होता. तिसरी गोष्ट, अनऑर्गनाइज सेक्टर्समध्ये आजही कामगारांना अपॉइंटमेंट लेटर किंवा कॉन्ट्रॅक्ट मिळत नाही, कदाचित त्याला उत्तर देणं हा या कायद्याचा एक म्हणूया एक प्रोज होता किंवा एक विंडो प्रोव्हाइड करणं होतं. कंपॅरेटिव्हली काही राज्यांना COVID-19 सिच्युएशन नंतर त्या राज्यामध्ये जे काही इकॉनॉमिक स्लगिशपणा दिसतो त्याला उत्तर देण्यासाठी त्या राज्यामध्ये अधिक इन्व्हेस्टमेंट प्रोव्हाइड करण्यासाठी प्रत्येक कायद्यानं या कामगार कायद्यामध्ये काही रिलॅक्सेशन दिलं होतं, त्याला देखील उत्तर देणं केंद्र सरकारची एक जबाबदारी होती, एक युनिफॉर्मॅलिटी आणणं गरजेचं होतं. आणि ऑलमोस्ट आपण पाहिलं की ही केवळ भारतातील इंडस्ट्री नाही तर जगातील ज्या काही MNC कंपनी आहे या कंपनीचं देखील असंच म्हणणं होतं की भारतामध्ये जर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचं अट्रॅक्शन करायची असेल तर कामगार कायद्यामध्ये बदल करणं ही नितांत गरजेचं आहे. आपण या का सुधारणा केल्या हा पॉईंट आपण या ठिकाणी पाहिला. नंतर आपण प्रत्यक्ष जे काही मी तुम्हाला सांगितलं या कोविडच्या काळामध्ये मध्य प्रदेश सरकारनं कामगार कायद्यामध्ये बदल अशा पद्धतीने केले की मोस्टली ज्या काही कंपनी मध्य प्रदेशमध्ये आहेत त्या फॅक्टरी ॲक्टचा आधार न घेता किंवा त्यातील जे काही रूल्स आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन न करता इंडस्ट्री त्यांचं युनिट चालू शकतात. अगदी 8 तासाऐवजी कामगारांना 12 तास किंवा ती इंडस्ट्री त्यांना कामावर 12 तास ठेवू शकते यासारखं प्रोव्हिजन आपल्याला केलेलं दिसतं. इवन उत्तर प्रदेशने जे कामगार कायद्या ते जे काही रूल्स होते, रेग्युलेशन होते, या कोविडच्या काळामध्ये ऑलमोस्ट 3 कामगार कायद्यातून या कंपन्यांना सूट दिली होती. हा एक मुद्दा आपण जे काही मागच्या स्लाईड्समध्ये पाहिलं की राज्यांना देखील
इंडस्ट्रीला अट्रॅक्शन करण्यासाठी, त्यांची इन्व्हेस्टमेंट वाढवण्यासाठी, त्यांची इकॉनॉमिक ग्रोथ करण्यासाठी कामगार कायद्यामध्ये बदल करण्याला सुरुवात केली होती. म्हणून आपल्याला या तीन कोडचं निर्माण करणं गरजेचं झालं. आता वन बाय वन आपण प्रत्येक कोर्समध्ये काय आहोत हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता या कोडनुसार काही आपण पाहणार आहोत, यातील काही प्रोव्हिजन्स आपल्याला त्या मालकाला किंवा एम्प्लॉईला फ्लेवरसारख्या दिसतात, किंवा काही प्रोव्हिजन कुठेतरी आपल्याला एम्प्लॉईजवर अन्याय झाल्यासारखा दिसतो, ज्यावेळेस आपण मागच्या कायद्याचा आधार घेऊ शकेल. पहिलं दिलंय की या इंडस्ट्रियल रिलेशन कोडनुसार जर एम्प्लॉईजला स्ट्राईकवर जायचं असेल तर मॅनेजमेंटला 60 दिवसाची नोटीस देणं गरजेचं आहे. हा एक नवीन चेंज आपल्याला दिसतो. याही पलीकडे जी आपण पहिल्यांदा जी काही स्टँडिंग ऑर्डर पाहिली, स्टँडिंग ऑर्डर 1946 ही पाहिली, त्यानुसार की जे काही आस्थापन जी किंवा इंडस्ट्री आहे त्यामध्ये जे काही 100 वर्कर्स असतील, किंवा आपण म्हणूया की 100 वर्करच्या जर पुढे जर जात असेल त्या इंडस्ट्रीमध्ये, तर त्यांना त्या एम्प्लॉयमेंटची वर्किंग कंडिशन्स काय आहे, त्यांना कसे बेनिफिट दिले जातात, किंवा आपण असं म्हणूया की 100 पेक्षा अधिक वर्क असणाऱ्या इंडस्ट्रीला गव्हर्नमेंटची परमिशन घेणं गरजेचं होतं ज्यावेळेस एम्प्लॉईज हायर करणं किंवा त्यांना कामावून टाकणं. परंतु आता हे लिमिट हे ऑलमोस्ट 300 वर्करपर्यंत वाढवण्यात आलेलं आहे. इनडायरेक्टली म्हणजे ज्या इंडस्ट्रीपेक्षा 300 पेक्षा कमी वर्कर्स असेल त्यांना तो इंडस्ट्रीचा मालक जेव्हा पाहिजे तेव्हा हायर करू शकतो, किंवा इनडायरेक्टली जेव्हा पाहिजे त्यांना फायर करू शकतो, हाही आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. दुसरं कंडिशन जी काही दिलेली रिस्किलिंग फंड, याबाबत हे रिस्किलिंग ऑपरेशनल कसं असावं, त्याची प्रोसिजर कसं असावी, इट इज व्हेरी क्वेश्चनेबल. परंतु रिट्रेचमेंट वर्कर याचा अर्थ असा होतो की कामगार कपात केल्यानंतर किंवा जे काही कामगार आधुनिक स्किल निर्माण झाल्यानंतर त्यांची कपात करणं गरजेचं आहे. यानुसार या रिट्रेंच वर्करला एक ट्रेनिंग देण्यासाठी त्या एम्प्लॉयरनी हा कॉन्ट्रीब्युशन किंवा रिस्किलिंग फंड उत्पन्न केला पाहिजे, ही त्याची रिक्वायरमेंट केलेली आहे. आणि दुसरं आपल्याला दिसतं की ग्रिव्हिडन्स रिडर्सल सिस्टीम जी काही दिसते, साधारणपणे ज्या कंपनीजमध्ये आस्थापनेमध्ये 20 पेक्षा अधिक कामगार आहे, त्या प्रत्येक कंपनीनं या इंडस्ट्रियल रिलेशन कोडनुसार ग्रिव्हन्स रिडर्सनल कमिटी स्थापन करणं हे कंपल्सरी होणार आहे. अजून या औद्योगिक संबंधामध्ये काय आपल्याला प्रोव्हिजन दिसतं. दुसरी गोष्ट, जे काही कामगार युनियन्स आहेत या संहितेनुसार की मिनिमम 7 किंवा मोर वर्कर जर असेल तर ते कामगार युनियनला अप्लाय करू शकतात. त्यातील मिनिमम एकूण एम्प्लॉईच्या 10% किंवा 100 वर्कर यापेक्षा जे की कमी नंबर असेल त्यानुसार ट्रेड युनियन रजिस्टर होणार. आणि त्या कंपनीमध्ये एकच जर ट्रेड युनियन असेल तर त्या मॅनेजमेंटला निगोशिएशन करण्यासाठी त्या ट्रेड युनियनला मान्यता देण्यात येईल. परंतु त्या कंपनीमध्ये एकापेक्षा अधिक ट्रेड युनियन जर असेल तर कामगारांचा 75% कामगारांपेक्षा अधिक पाठिंबा ज्या ट्रेड युनियनला असेल त्या निगोशिएटिंग युनियन्स असं म्हणता येईल. परंतु या कायद्यानुसार की आस्थापनेला कंपनीला कामगारांना ट्रेड युनियन स्थापन न करून देणं, त्यांच्यावर दबाव आणणं यासारख्या गोष्टी करता येणार नाही. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस कामगारांची कपात करायची आहे किंवा कंपनी बंद करायची आहे त्यावेळेस 100 पेक्षा जर जास्त वर्कर असेल फॅक्टरीमध्ये किंवा प्लांटेशनमध्ये तर त्यासाठी सरकारला सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटची परमिशन घ्यावी लागेल. दुसरी गोष्ट, त्या इंडस्ट्रीमध्ये जर 50 ते 100 जर वर्कर असेल तर मिनिमम की त्या वर्करला ले ऑफ करत असताना काढून टाकत असताना 50% वेजेस किंवा महागाई भत्ता देणं गरजेचं आहे. किंवा जर परत ही कंपनी जर स्टार्ट करायची जर असेल तर त्यांना डेफिनेटली अधिक प्रेफरन्स दिला पाहिजे. या काही ले ऑफ अँड रिट्रेचमेंटच्या आपल्याला काही तरतुदी दिसतात. दुसरी गोष्ट, कामगार आणि कंपनी यामध्ये जर काही वादविवाद झाले तर दोघांनाही दोघांच्या मान्यतेनुसार एक आर्बिट्रेटर, आपण ज्याला लवाद असं म्हटलं जातं, हा लवाद स्थापन करणं दोघांच्याही सहमतीने शक्य होणार आहे. आणि जो काही लवादानं निर्णय दिला तो दोघांनाही मान्य करावी लागेल. आणि त्यातून जर उत्तर जर सापडलं नाही तर डेफिनेटली हे इंडस्ट्रियल डिस्प्यूट जे काही आहे ते सॉल्व करण्यासाठी सरकार आपल्या प्रोसिजरप्रमाणे प्रतिनिधी निवडू शकतील. त्यातूनही जर उत्तर जर सापडलं नाही
तर इंडस्ट्रियल ट्राइब्युनल्स हा एक न्यायिक मार्ग देखील कामगारांना उपलब्ध असणार आहे. तर ह्या आपण इंडस्ट्रियल रिलेशन्स संदर्भातील काही तरतुदी आपण या ठिकाणी या कोडच्या अंतर्गत पाहिल्या. नंतर तरतुदी येते की सोशल सिक्युरिटी संदर्भात. सोशल सिक्युरिटी या संदर्भात सेंट्रल गव्हर्नमेंट जे काही आहेत, जे काही अनऑर्गनाइज वर्कर्स आहेत, अनऑर्गनाइज वर्कर्स याला आपण असं म्हटलं जातं की जे काही सेल्फ एम्प्लॉईड वर्कर्स आहेत किंवा होम वर्कर्स आहेत, घरामध्ये घरकाम करण्यासाठी येणारी व्यक्ती ही अनऑर्गनाइज वर्कर येते, किंवा चहाचा स्टॉल चालवणारी व्यक्ती ही अनऑर्गनाइज वर्कर येते. गिग वर्कर्स हा जो काही कन्सेप्ट आहे की आधुनिक गरजेनुसार एक कंपनी किंवा इकॉनॉमी वर्करला परमनंट न ठेवता ज्यावेळेस गरज लागेल त्यावेळेस हायर करते, या स्वरूपाची जी काही गिग इकॉनॉमिकमध्ये कामगार वर्ग काम करतो त्याला गिग वर्कर्स असं म्हटलं जातं. आणि प्लॅटफॉर्म वर्कर्स याचा अर्थ की ज्या वर्करनी ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जॉबसाठी अप्लाय केलेलं आहे त्याला प्लॅटफॉर्म वर्कर्स असं म्हटलं जातं. तर या संपूर्ण सेवा प्रदान करणाऱ्या वर्कर्ससाठी सेंट्रल गव्हर्नमेंटनी येणाऱ्या काळामध्ये नॅशनल सोशल सिक्युरिटी बोर्ड स्थापन करणं कंपल्सरी ठेवलेलं आहे. याचा सर्वात महत्त्वाचा याच कायद्याअंतर्गत ज्या वर्करच्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहेत या संदर्भातील क्लिअरली डेफिनेशन मेन्शन्स करण्यात आलेल्या आहेत. आणि जे काही मी गिग इकॉनॉमीचा संदर्भ दिला त्या गिग इकॉनॉमीच्या संदर्भात ज्याच्या थ्रू या इंडिपेंडंट वर्कर्सला जॉब दिला जातो तर त्या ॲग्रिगेटरला यांना जे काही कॉन्ट्रीब्युशन जे काही द्यावं लागणार आहे ग्रॅच्युटीच्या संदर्भात ते 1-2% कंपल्सरी असणार आहे. आणखी सोशल सिक्युरिटी संदर्भातील जे काही प्रोव्हिजन दिसतात की यामध्ये अनऑर्गनाइज वर्करचा स्पेशली उल्लेख केलेलाच आहे. प्लॅटफॉर्म्स वर्कर्स आहे, गिग्स वर्कर्स आपल्याला दिसतात, त्यावेळेस सर्वात प्रथम या ठिकाणी ॲग्रिकल्चर वर्करचा देखील उल्लेख केलेला आपल्याला दिसतो. दुसरी गोष्ट, जर वर्कर एक दिवसासाठी काही वीकसाठी महिन्यासाठी जरी काम करत असेल तर या ठिकाणी त्याला नियमानुसार ग्रॅच्युटी पेमेंट हे द्यावं लागेल. ग्रॅच्युटी पेमेंट हे केवळ परमनंट एम्प्लॉईलाच नाही तर अगदी फिक्स्ड टर्म एम्प्लॉईज जे असतील किंवा कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉईज जर असेल तरी त्यांना द्यावे लागतील. अजून सोशल सिक्युरिटीच्या अंतर्गत जे काही एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड येतात किंवा एम्प्लॉईज पेन्शन स्कीम येते किंवा एम्प्लॉईज आपण ज्याला डिपॉझिटरी लिंक इन्शुरन्स स्कीम असं म्हटलं जातं किंवा एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्सच्या अंतर्गत ज्या काही स्कीम्स येतात त्या स्कीमच्या अंतर्गत एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईजचं कॉन्ट्रीब्युशन देऊन या स्कीम कंटिन्यू राहणार आहे. परंतु या संदर्भातील जे काही ग्रॅच्युटी दिसते त्या ठिकाणी संपूर्ण कॉन्ट्रीब्युशन हे एम्प्लॉईजच असणार आहे किंवा सेल्स वर्करच्या संदर्भात कॉन्ट्रीब्युशन्स हे पूर्णपणे एम्प्लॉईडचंच असणार आहे किंवा आपण मॅटर्निटी लिव्हच्या संदर्भातील संपूर्ण कॉन्ट्रीब्युशन्स हे याचंच असणार आहे. या आपण कन्सेप्ट या ठिकाणी समजून घेऊया. नंतर थर्ड जो काही कोड आपल्याला दिसतो की ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ आणि वर्किंग कंडिशन दिसली जाते. तर या ठिकाणी जो काही जेंडर इनइक्वालिटी जो काही आपला कॉम्प्लेक्स इश्यूज आहे जर त्या वुमेनची कन्सेंट असेल परवानगी असेल तर अगदी संध्याकाळी 7 PM पासून तर 6 AM पर्यंत त्या एस्टॅब्लिशमध्ये ते काम करू शकतात जर नियमानुसार जर त्यांना सेफ्टी प्रोफाईल मिळत असेल तर. दुसरी गोष्ट, या ठिकाणी अगदी कॉन्ट्रॅक्च्युअल वर्कर्स असतील अनऑर्गनाइज वर्कर्स असतील त्यांना नियमानुसार अपॉइंटमेंट लेटर देणं कंपल्सरी आपल्याला असणार आहे. दुसरी गोष्ट, या COVID-19 काळामध्ये जे काही आंतरराज्य मायग्रंट वर्कर्स आले त्यांची जी काही दशा झाली त्याला अनुसरून हा एक कलम्स आपल्याला ॲड केलेलं दिसतं. अगदी डेफिनेशन्स या वर्कर्समध्ये इंटरेस्ट एंड मायग्रंट कुणाला म्हणायचं या संदर्भातील आपल्याला क्लिअरली दिसतंय. आणि या वर्करला जे काही रेशन कार्डचे बेनिफिट्स आहे किंवा स्कीमचे बेनिफिट्स आहे ते बेनिफिट देखील या ठिकाणी कंपल्सरी देणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, या ठिकाणी ही अपेक्षा केलेली आहे की जे काही वर्कर एका स्टेटकडून दुसऱ्या स्टेटकडे येतात तर त्या वर्करसाठी त्यांना त्या ठिकाणाहून जाण्या येण्याचा जर्नी अलाउन्स मिळावा ही आपल्याला अपेक्षा या ठिकाणी दिसून येते. दुसरी गोष्ट की नावच दिलेलं आहे सुरक्षा, कामाच्या ठिकाणी सेफ्टी स्टँडर्ड्स फॉलो करणं हे एम्प्लॉईयरची सर्वात महत्त्वाची गरज असेल. याच अंतर्गत कॉन्ट्रॅक्चर वर्करला अपॉइंटमेंट लेटर देणं त्यांना फॉर्मलायझेशन्स करणं हेही आपण या ठिकाणी पाहिलं. दुसरी गोष्ट की जी काही एम्प्लॉय वर्कर जे काही आहे त्यांना एक आपण म्हणूया की प्रोज दिलेला आहे
की या ठिकाणी एम्प्लॉयरला हा अधिकार दिलेला आहे की आयदर ते फिक्स टर्म बेसिसवर किंवा रिक्वायरमेंट जशी असेल किंवा विदाऊट एनी रिस्ट्रिक्शन कुठल्याही सेक्टर्समध्ये ते आपल्याला एम्प्लॉईज करू शकतात. आणि जे मी तुम्हाला सांगितलं की जे काही परमनंट एम्प्लॉईजसाठी जे काही बेनिफिट होते तेच बेनिफिट त्याच फॅसिलिटी त्या कालावधीसाठी कुठल्याही काळाचं बंधन न ठेवता अगदी 1 दिवसासाठी महिन्यासाठी ह्या आपल्याला फिक्स एम्प्लॉईजला आपल्याला द्याव्या लागणार आहे. दुसरी गोष्ट की कामगारांना आठवड्यात 1-6 दिवस आणि 8 तासाचं वर्क प्रोफाईल दिलेलं आहे, परंतु जर ओव्हरटाईम जर करायचं असेल तर या नियमानुसार त्यांना त्या कालावधीसाठी डबल वेतन द्यावं लागेल. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे मेल आणि फिमेल या जेंडर इक्वलिटी बरोबर ट्रान्सजेंडर ज्या त्यांचे देखील आपल्याला अधिकार या अंतर्गत मान्य करण्यात आलेले आहे. तर ह्या पद्धतीनं आपण विद्यार्थी मित्र हो ते 3 कोड पाहिले, परंतु जी काही कन्सर्न या ठिकाणी लिमिट केलेली आहे ही सर्व प्रोज आहे. आपण पहिल्यांदा फायदे पाहिले, परंतु डायल्यूट राईट वर्कर्स या ठिकाणी वर्करचे जे काही अधिकार होते की काही काम केल्यानंतर परमनंट होणं ते समवॉट एक्सटेंड आपल्याला कुठेतरी डायल्यूट केलेले दिसतात. मे बी फिक्स टर्म एम्प्लॉईज असेल किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉईज असेल, तर त्या संदर्भातली वर्करचे राईट्स की त्यांना इतक्या दिवसाची नोटीस देऊनच त्यांना स्ट्राईक करता येईल. दुसरी गोष्ट जे काही वर्करचे सेफ्टी सेफगार्ड्स आहेत ते कसे असावेत, कशा पद्धतीने असावे, त्याचं ऑपरेशनल प्रोसिजर कसं असावी, त्या संदर्भातील 3 कायदे आपल्याला कुठेतरी शांत दिसतात. आणि जे काही ऑब्जेक्शन घेतलं जातं की मोर दॅन की अल्मोस्ट 1-300 किंवा 299 एम्प्लॉईज जर असेल तर या ठिकाणी कार्पोरेट वर्डला पूर्णपणे अधिकार येतो की कुणाला हायर करायचं, कुणाला फ्रेंडली करायचं, याही देखील मोठा कन्सर्न आपल्याला दिसतं. नेक्स्टली जे काही एम्प्लॉईजवर आपण म्हणूया ट्रेड युनियनच्या संदर्भात असेल किंवा स्ट्राईक करण्याच्या संदर्भात असेल जो काही अधिकार एक्सटेंड केलेला आहे, खऱ्या अर्थानं त्यांना डेमॉन्स्ट्रेशन करणं हे जे काही संविधानाने अधिकार दिलेले आहेत त्या ठिकाणी आपल्या देखील मर्यादा येतात. आणि तिसरी गोष्ट जी काही इंडस्ट्रियल रिलेशनच्या संदर्भात आपण पाहिली, जे काही रिट्रेंज वर्कर्स आहेत त्यांना रिस्क केलिंग फंड त्यामध्ये कसं असावं, किती दिवसाचं असावं, या ठिकाणी देखील हे लॉज आपल्याला कुठेतरी शांत दिसतात. आणि जर स्त्रीवर्गासाठी अगदी 7 PM पासून 6 AM पर्यंत वर्क प्रोफाईल करण्याचा अधिकार दिला असेल तरी देखील आज त्यांची सेफ्टी हा बिगेस्ट कन्सर्न आहे. तो सेफ्टी कशा पद्धतीने केलं जाईल या ठिकाणी देखील हा कायदा आपल्याला कुठेतरी शांत झालेला दिसतो. थोडक्यात येणाऱ्या काळामध्ये इकॉनॉमी सुधारण्यासाठी COVID-19 पॅन्डेमिकच्या कंडिशन्समध्ये किंवा आर्थिक स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला जे काही एक युनिफॉर्मिटी मेंटेन्स करणं आहे त्यानुसार सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी वर्करचे अधिकार आणि इकॉनॉमिकची बूम या दोन्ही गोष्टी आपण म्हणूया की बॅलन्स जर असेल तर हे जे काही संहितेचे 3 कायदे 29 लॉला कंबाईन करून बनवलेले आहेत तर बॅलन्स जर झाला ज्या ठिकाणी वर्करचे क्वेश्चन्स देखील सॉल्व्ह करण्यात आले त्याचबरोबर एम्प्लॉयर देखील या ठिकाणी सॅटिस्फाय जर असेल तर हा कायदा करण्यामागे जो काही उद्देश होता तो खऱ्या अर्थाने सफल होऊ असं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच म्हणू शकू. With Professor Peace Positive Vic, we request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.